एक पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ पीठ झाकून ठेवा, म्हणजे चपात्या नरम बनतात. 2. तडकले लवंग जर तुम्हाला उकडायचा असेल तर पाण्यात 1 चमचा व्हिनेगर घालून उकडा, अम्ल फुटणार नाही. 3. कोणतेही स्नॅक्स डीप फ्राय करायचे असतील तर स्टील किंवा लोखंडी कढईचा वापर करा. 4. स्टीलचे ग्लास किंवा ताट, एकात एक अडकले असेल तर भांड्याच्या वरच्या भागावर तेल लावा, भांडी सहज निघून येतील. 5. अंडी उकळून झाल्यावर ती थंड पाण्यात थोडा वेळ ठेवावी, अंड्याची साले पटकन निघतात. 6. जिरं खराब होऊ नये म्हणून त्यात 3 ते 4 वेलची टाकून ठेवावी, जिरं खराब होत नाही आणि किडे सुद्धा पडत नाही. 7. पावसाळ्यात साखरेच्या डब्याला मुंग्या येतात, यासाठी लिंबू पिळून झाल्यावर साल फेकून न देता ती सुकवून साखरेच्या डब्यात ठेवावी. असे केल्याने साखरेला पाणी सुटणार नाही आणि मुंग्या पण येणार नाही. 8. जर चुकून कोणतीही भाजी करपली तर त्यात 2 चमचे दही घालावे, करपल्याचा वास येत नाही. 9. लसूण पटकन सोलण्यासाठी तो 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा, लसूण पटकन सोलता येतो. 10. कोणतीही भाजी करताना हळद तेलात न घालता कांदा, टोमॅटो घातल्यावर नंतर घालावी, यामुळे हळद करपत नाही. 11. नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा, नारळ जास्त दिवस टिकतात. 12. किचनच्या कट्ट्यावर लिंबाचा रस सांडला असेल तर त्या ठिकाणी बटाटा छोळा डाग निघून जातात. 13. कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचाभर दही आणि तूप घालावे, पराठे खुसखुशीत होतात. 14. बटाटा कधी कधी जास्त कापला जातो, अशा वेळेस बटाटा पाण्यात घालून फ्रीज मध्ये ठेवा, काळा पडणार नाही. 15. शेंगदाण्याची साले लवकर काढायची असल्यास त्यात भाजताना चिमूटभर मीठ घालावे, म्हणजे साले लवकर निघतात. 16. भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी थोडे तेल लावून फ्रीज मध्ये ठेवावे, भेंडी खराब होत नाही. 17. गव्हाच्या पिठात जाळी पडू नये म्हणून त्यात तमालपत्र घालावे. 18. हिरव्या पालेभाज्या शिजवताना झाकण ठेवून वाफेवर शिजवाव्यात, म्हणजे त्यातील व्हिटॅमिन वाफेसोबत निघून जात नाही. 19. बदामाची साले लवकर काढायची असल्यास 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे, बदामाची साले लवकर निघतात. 20. भेंडीची भाजी विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा, जर देठ सहजच तुटत असेल तर भाजी कोवळी आहे समजून घ्यावी, भाजी जून असली तर देठ तुटणार नाही. 21. दोडक्याची भाजी बनवायची असल्यास भाजी चिरताना थोडी भाजी खाऊन बघावी, कारण भाजी जून असली तर कडू लागते, यासाठी भाजी चेक करून मगच बनवावी. 22. कच्चा लसूण खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. 23. भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, भजी कुरकुरीत होतात. 24. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढेल. 25. उन्हात वाळवून ठेवलेला 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो. 26. भेंडीची भाजी करताना त्यात लिंबू पिळावे, भाजी चिकट होत नाही. 27. पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडं बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी हॉटेल सारखी चवदार बनते. 28. गुलाबजाम बनवताना खव्यामध्ये मैदा ऐवजी गव्हाचं पीठ घाला, गुलाबजाम अतिशय चविष्ट बनतात. 29. पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ मळताना 1 चमचा साखर घालावी, पुऱ्या छान फुगतात आणि कमी तेलकट बनतात. 30. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी 1 सफरचंद खा. 31. लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे. 32. आले आणि लिंबाचा रस मिसळून रोज प्यायल्याने वजन कमी होते. 33. नाश्त्यामध्ये दही खाल्ल्याने आणि रोज दही खाणाऱ्याला कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही. 34. एका दिवसात 4 ते 5 काजू खाऊ शकतात, यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. 35. ज्यांचे पचनशक्ती चांगली नसते त्यांनी रोज ऊसाचा रस प्यावा. 36. कमी पाणी पिल्याने ओठ कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात. 37. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होईल आणि सुरकुत्या आणि डाग देखील दूर होतील. 38. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे, कारण जन्माला येणाऱ्या मुलाचा रंग निखळण्यास मदत होते.
39 एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा खडीसाखर घालून ते चहा प्रमाणे प्यायल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. 40 दही जास्त आंबट होऊ नये म्हणून त्यात खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवा. दही आंबट होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.